मंत्री रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण एक वांग्याचा प्रकार करणार आहोत. ही वांगी आपण शेतकरी वांग तर मी नाव दिलेलं आहे. शेतामध्ये ज्या पद्धतीने वांग केलं जातं त्या पद्धतीने आपण घरच्या घरी हे तयार करायचे. तर त्यासाठी काय साहित्य लागते बघूया. इथं आपण वांगी घेतलेली आहे, हिरवी वांगी घ्यायची. त्यानंतर पारचिलेला कांदा, कढीपत्ता, आलं लसूण, शेंगदाण्याचं पूड, कोथिंबीर, ओलं खोबरं, गूळ, तीळ, हिंग, हळद, मिरची पावडर, त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, गरम मसाला पावडर, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी, हे सगळं साहित्य वापरून आपल्याला ही वांगी करायची आहे. आता हे वांग जे आपण करणार आहोत तर ह्याची चव अगदी आपण शेतात जसं बसून खाऊ वांग किंवा बऱ्याच ठिकाणी हुरडा भरण्यासाठी वगैरे जे वांग केले जातात ते आपण इथे आता करायचे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, ह्याचा जो लागणारा मसाला आहे तो आपण मिक्सरमध्ये करू. त्यासाठी आपण घेऊया आलं आणि लसूण, त्यानंतर कोथिंबीर, ओलं खोबरं आणि तीळ थोडे, हे आपण सगळं एकत्र वाटून घेऊ. अगदी खूप बारीक व्हायला पाहिजे मसाला, असं काही नाही, थोडा जाडस राहिला तरी चालतो. आता हे झालेलं आहे बघा, एवढं बसलेलं आपल्याला. आता हे एका बाउल मध्ये आपण काढून घेऊ. कोल्हापुरी कांदा लसूण तिखट 2 टीस्पून, अर्धा टीस्पून मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला पावडर 1 टीस्पून, त्याबरोबर आपण इथे घालायचं आहे गूळ, शेंगदाण्याचं कूट, थोडी हळद आणि थोडस हिंग, 1 टीस्पून हिंग घालायचा. आता हा जो मसाला सगळा आपण इथे घेतलाय हा सगळा एकत्र व्यवस्थित करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचं हे सगळं. आता याच्यातच आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे. साधारण 1 टीस्पून आपण याच्यात तेल घालूया. मसाला पण एकजीव होईल आणि आतून वांग्याला एक छान असं मॉइस्चर येईल, म्हणजे अगदी कोरडी कोरडी वांगी होणार नाही, व्यवस्थित अशी होतील. हे सगळं आपण आता एकजीव करून घेतलेलं आहे. वांग्याचा कुठलाही प्रकार करत असाल तर आठवणीनं आपण गूळ घालायचा आहे. तुम्ही आता तुम्हाला खूप गोडसं जर आवडत असेल थोडा हा विना त्याच्यात गूळ घालायचा. म्हणजे काय होतं की गुळामुळं वांग्याचा जो वातुरपणा आहे तो कमी होतो. म्हणजे बरेच जणांना वांगी वांग खायचं नसतं किंवा वांग खाल्लं की त्याच्यानं वात वाढतो असं म्हणतात. तर तुम्ही जर का त्याच्यात गूळ घातला तर त्याचा वात असा, म्हणजे त्याच्या वाताचं जे प्रमाण आहे ते कमी होतं. आता हे मसाला करून झालाय, आपण आता वांगी चिरून घेऊया. आता वांगी मी इथं धुवून घेतलेली आहे, ती पुसून घ्यायची आपल्याला. आपण एरवी काय करतो की वांग चिरून पाण्यात घालून ठेवतो, पण इथं आपल्याला तसं पाण्यात घालायचं नाही आहे, त्याला फक्त धुवायची आणि पुसून घ्यायची आहे आणि नंतर ती आपल्याला कापून घ्यायची. थोडस चेक करून घ्यायचं, म्हणजे बरेच वांग समजा किडक वगैरे असेल तर ते आपल्याला कळतं. कारण चिरून आधी जर का आपण ठेवली तर वांगी आपल्याला पाण्यात ठेवायला लागतात, म्हणून आपण आई वेळेस चिरून घ्यायचं. आता आपण बरेच वेळा काय करतो की हे जे इथं आलेली पानं आहेत किंवा काटे काढून टाकत असतो, पण ही वांगी Thank you.
भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण पाणी टाकायला ठेवूया, कारण आपल्याला ही वाघी उकळून घ्यायची आहे. म्हणजे आपली वाघी भरून होईपर्यंत पाणी टाकू. आता ही वाघी आपण ह्याच्यात व्यवस्थित भरून घेऊ. याच्यात बरेच जण कच्चा कांदा घालतात, पण खरं तर कच्चा कांदा घालायची गरज नाही आपल्याला. आपण ह्या वांग्यासोबत कांदा खायला द्यायचा, जे तो छान वाटतो. अशी वांगी व्यवस्थित भरून घेऊया. जितका आतमध्ये मसाला मावेल तसं व्यवस्थित भरायचं. सगळी वांगी आपण व्यवस्थित भरून घेऊया. आता इथं वांगी आपली सगळी भरून तयार आहे. जे उकडण्यासाठी आपण पाणी ठेवतो तेही तापलेलं आहे. आता इथं मी काय केलं, हे गवत घेतलेलं आहे, हे तांदळाचं गवत आहे, ते घ्यायचं आपण आणि चाळीवरती असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. हे चांगलं स्वच्छ असावं, चांगलं झटकून स्वच्छ करून घ्यायचं त्याला आणि आपण हे ह्याच्यावर ठेवायचं. आता काय होणार आहे, आपण ह्याच्यावर जी वांगी ठेवायची आहे, जेव्हा आपण ही वांगी ह्याच्यासोबत शिजतील तर त्यावेळेस त्या गवताचा जो वास आहे छान असा भाताचा, तर तो आपल्या वांग्यांना लागेल आणि त्याची चव आणखी जास्त छान आहे. अशी सगळी व्यवस्थित वांगी आपण इथे ही लावून घेऊ. आता ह्याच्यावर झाकून साधारण हे शिजेपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. वांग आपण नंतर थोडंसं टोचून पळायचं सोलीला वगैरे की देठाच्या बाजूला, की ते शिजलं की आपलं त्याचा कलरही बदलतो. तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायला लागेल. आता आपण एकदा चेक करूया वांगी झालेली आहेत का. म्हणजे कलर बदलले आहे ना, मग अशी त्याची हिरवी गार होती. आता आपण थोडस टोचून पळायचं त्याला देठावर. छान पैकी शिजले देठाच्या बाजूला तेव्हा आपण वांग बघायचं, तिथं ते जास्त घट्ट झालं, शिजत नाही लोक, त्यासाठी तिथे आपण बघायचं. आता ही वांगी आपली छान तयार झालेली आहेत. आता गवत गवताचा वास जो आहे तो मस्त भाताचं गवत आहे, त्याचा वास छान वांग्याला लागला आहे. असं इथं आता शिजत असताना असं मस्त त्याचा घमघम वाटतो वांग्याचा तो मसाला आणि त्या भाताच्या म्हणजे गवताचा असा छान इथं वास यायला लागला आहे. आता आपण हे गॅस बंद करून ही वांगी आपण काढून घेऊया. आता आपण काय करायचं, हे तुम्ही असंच खायला घेतलात चपाती भाकरीसोबत तरी सुद्धा चालतं, किंवा ह्याला आपण थोडी फोडणी द्यायची. आता म्हणजे तुम्ही समजा घरी भाकरीसोबत वगैरे खाणार असाल, चपातीसोबत खाणार असाल, तर ते तुम्ही थोडंसं फोडणी टाकलं की त्याला आणखी चव जास्त चांगली येते. आपण ते फोडणी टाकून घेतो. आता आपण ह्याच्यात एक साधारण 2-3 टीस्पून तेल घेऊया. 3 टीस्पून हिरे तेल सगळ्या वांग्यांना ते व्यवस्थित लागेल. आता बरेच जण काय करतो की हे असं जे उकडलेलं वांग असतं शेतात तसं गवत घेतात, एखाद्या भांड्यात पाणी घालून त्यात भरपूर गवतांनी वांगी ठेवतात आणि शिजवून घेतात. आणि ही वांगी कोंड्यासोबत खायला शक्यतो बरेच ठिकाणी केलं जातं, पण हे असंही खाऊ शकतो किंवा मी आता करते ही पद्धत पण छान आहे. ह्या पद्धतीला सुद्धा ते खूप चविष्ट लागतात. ते जो उरलेला मसाला आहे तोही आपला तिथं वापरला जातो. आता आपण हे तेल टाकले की त्यात घालायचं आहे जिरे आणि मोहरी. आता तेल टाकलेलं आहे, आपण त्याच्यात घालूया जिरे. जिरे थोडे तडतडले की आपण त्याच्यात घालायचं आहे मोहरी. त्याची फोडणी व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. मोहरी चांगली तरतडली की मग आपण त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आपण इथे फोडणीत घालायचा, म्हणजे त्यामुळे त्या वांग्याला थोडा मसाला होईल. तर तुम्ही ते वांग समजा भाकरी चपाती व भातासोबत सुद्धा तुम्ही ते खाऊ शकाल. कढीपत्त्याची जी पानं आहेत ती आपण अशी हातानी तोडायची आहेत.
आता हवे कांदा एक कांदा आपण इथे घेतलाय. कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. आता बघा कांदा लालसर झालेला आहे थोडा. खूप पण अगदी काळा करायचा नाही. आता वाटी त्याच्यात घालूया. आता पहिल्यांदा हलक्या हाताने वांगी परतवून घेऊयात. मग हा जो मसाला आहे शिल्लक राहिलेला तोही घालूया. तर अगदी मस्त मऊ छान चिजले बघा आणि वांगं फक्त थोडा मसाला परतेपर्यंत परतून घ्यायचं. बाकी आपलं वांगं वगैरे शिजून तयार आहे. झाकून बारीक गॅस असते तर लाईट मीठ आपण ठेवूया. आता एक मिनिट चांगली वाफ आलेली आहे. गॅस आपण बंद करूया. आता हे सगळं आपण याच्यात काढून छान छान किंवा तुम्ही समजा पत्रावळीवर जरी घरी केला ते सगळं तरी सुद्धा छान वाटेल. म्हणजे पत्रावळ्या आणल्या घरी आणि त्याच्यात जर का तुम्ही हे वावलं त्यासोबत भाकरी असं खाल्लं तर तुम्हाला पण शेतात बसून खाल्ल्यासारखं आनंद घेता येईल त्याचा. हे झालं आपलं शेतकरी वांग तयार. शेतकरी वांग ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजुरीज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी हे चॅनल पाहत राहा.